ಸತತವಾಗಿ ಎರಡು ಮೂರು ದಿನ ಸುರಿದ ಭಾರೀ ಮಳೆಗೆ ಮೂರು ಮನೆಗಳು ನೆಲಸಮ. ಹುಮ್ನಾಬಾದ್ ಪಟ್ಟಣದ ಶಿವಪುರ ಬಡಾವಣೆಯ ಮುಲ್ತಾನಿ ಗಲ್ಲಿ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ ಎಂಟರಲ್ಲಿ ಈ ಹಿಂದೆ ಎರಡು ದಿನ ಸುರಿದ ಮಳೆಗೆ ಮಣ್ಣಿನ ಗೋಡೆಗಳು ನೆನೆದು ರಾತ್ರಿ ವೇಳೆ ಮನೆ ಕುಸಿದು ಬಿದ್ದ ಘಟನೆ ನಡೆದಿದೆ. ಅದೃಷ್ಟವಶಾತ್ ಯಾವುದೇ ಜೀವಹಾನಿ ಸಂಭವಿಸಿಲ್ಲ. ಮನೆ ಬೀಳುವ ಸಂಭವ ಕಂಡು ಮನೆಯಲ್ಲಿ ಮಲಗಿದ್ದ ಅಜ್ಜಿಗೆ ತಕ್ಷಣವೇ ಬೇರೆಡೆಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋದಾಗ ಈ ಘಟನೆ ಸಂಭವಿಸಿದೆ ಎಂದು ಮನೆಯವರು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಮನೆಯಲ್ಲಿದ್ದ ದಿನಬಳಕೆಯ ವಸ್ತುಗಳು ಮಣ್ಣು ಪಾಲಾಗಿದೆ ಎಂದು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಕುರಿತು ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಭೇಟಿ ನೀಡಿ ಸ್ಥಳ ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡಿ ಪರಿಹಾರ ನೀಡಬೇಕೆಂದು ಮನವಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸ್ಥಳೀಯರು ಹಾಗೂ ಎಸ್ಟಿಪಿಐನ ಸೈಯದ್ ಅಕ್ಬರ್ ಅವರು ಕೂಡ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಜೆಕೆ ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ, ಹುಮ್ನಾಬಾದ್. ಇದು ಭ್ರಷ್ಟರ ಪಾಲಿಗೆ ಸಿಂಹ ಸ್ವಪ್ನ. ಕಂಟಿನ್ಯೂ ಬಾರಿಶ್ ಚಾರ್ ದಿನ ಪಡೀತಿ ಧೀರೆ ಧೀರೆ ಮೇ ಮಠಿ ಝಡತೆ ಆಯಿ ಪೂರ ಗಿರ್ ಗಿ ಸಮಜೋ 5 ಬಜೆ ರಾತ್ ಸುಬಾ ಮೇ ಫಜರ್ ಮೇ ಔರ್ ಅಮ್ಮಿ ಸೋವೇ ಥೆ ಹಮಾರೆ ಖೀಚ ಕೆ ನಿಕಾಲೆ ಉನ್ಕೋ पूरा समय तो निकाल की देरी थी, 5 मिनट की देरी थी, गिर गई पूरी दीवारें. मतलब दीवार गिरने वाली है, कैसा मालूम आपको? पूरा झड़ रहा था, मट्टी पूरी जरी जरी जरी, बल्कि आवाज़ें आ रही थी, झड़ रही थी पूरी. 4 दिन से तो कंटिन्यू चालू थी बारिश की वजह से. फिर सुबह में एकदम से बड़े बड़े फतरे गिरने लगे सुबह 5 बजे रात से. उससे मालूम होने से हमारी अम्मी सो गए थे, खींच के निकाली आवाज़ से. हमारी बच्ची पूरी रात भर होशारिश थी नानी अम्मी को देखते कि बहुत फतरे गिरे नानी अम्मी बाहर आओ बोल के. हमारी बच्ची पूरी रात ये करी. फिर 5 बजे रात को आवाज़ें आने लगी बहुत जोर जोर से बड़े बड़े फतरों की. जब जाके हाँ चलने नहीं आता आपके? नहीं, माजूर है उन्होंने बच्चे वो बड़ी बात है ना, तो उन्होंने फतरों में रहते थे. हम लोग बहुत हैबत खाए मालूम है, ऐसा बोल के खींच के लेके आए. उसकी 5 मिनट में गिर गए पूरी दीवारें धराधर. क्या क्या था कमरों में? कमरों में तसल भोगने, अभी क्या क्या है कि फतरों में पूरे चीज़ा उसके अंदर ही चले गए. लिए लिए तक अम्मी कुछ ले लिए हम लोग, बर्तन समेत गिर गई वो दीवारें. बहुत सारा नुकसान हुआ, बहुत सारा नुकसान हो गया. वो कितने रूमा गिरे? 3 रूमा है. देखो 3 रूम एक साथ गिरे? हाँ पूरे एक साथ ही पूरे धराधर बोले ना, पूरे आवाजें बड़े बड़े फतरे गिरते. हाँ 3 कल रात में हुआ. हाँ किसको तो भी बोले इसके बारे में? बोलने का क्या है? वार्ड मेंबर को? नहीं नहीं किसी को नहीं बोले. अभी तो सब देख रहे, वही देख के हम लोग को शौक, खाना खाई तक नहीं जा रहा हम लोगों को देख के. हाँ आपका नाम? तबस्सुम. इनके घर के बाजू में हमारा भी घर था, वो हमारी भी दीवार गिरी हो कि उनकी दीवार हमारे दीवार पे गिर के हमारा भी बहुत सारा नुकसान हो गया. और हमारे सासू माँ उसमें सामान वगैरह सब थे, पूरे नुकसान हो गए. और हमारे सासू माँ भी उसमें थे, ज़रा आवाज़ आने से बाहर निकल के हम लोग सब भाग के बाहर आ गए. और हमारा घर पूरा भी गिर गया और सामान भी पूरे ख़राब हो के चले गए, पूरे फूट गए, अलमारी वगैरह सब भी ख़राब हो गए. आपके कितने रूम थे? 2 रूम है हमारे. दोनों रूम गिरे? हाँ दोनों रूम गिर गए. और अंदर सामान भी बहुत सारा ख़राब है, पूरा टूटा फूटा गया. यहीं रहते हैं बाजू में है, इनके बाजू में हमारे है तीनों. एक गिरा तो आप कहाँ रह रहे? अभी फिलहाल तो दूसरे जगह बाजू में रह रहे. आपका नाम? बिलकिस बानो. हेलो सलाम अलैकुम. ये दीवार हमारी थोड़ा थोड़ा पानी जाके भीग गई थी, मट्टी झड़ गई, झड़ने से रात में 5 बजे दीवार गिर गई. हमारे तरफ से दूसरे की दीवार भी गिर गई बाजू वाले की, पूरा सामान गया और मरते मरते बच गए हम. बाहर आके सो गए हम और कोई हमारे को पूछ को देखने वाला नहीं. गोर गरीब है हम, कर को खाने वाले है. सरकार से गुजारिश है. कितने दिन से बारिश हो रही थी? दो दिन से कंटिन्यू बारिश हो गई. हाँ बोलोगे सरकार से गुजारिश है? सरकार से गुजारिश है हम, कर को कुछ तो गोर गरीब को मदद करेंगे बोल के. आपके वार्ड में कितने घर गिरे? 3 घर है. आपके घर को लग के घर? हाँ बाजू का घर, हमारा घर और बाजू का घर. 3 घर एक ही साथ गिरे? हाँ तीनों घर. कौन सा वार्ड है ये? ये 8 नंबर वार्ड. कौन सा, क्या बोलते हैं उसको, गली का नाम? शिवपुर. आपका नाम? महबूब. टीवीएस कंपनी
ಕಂಪನಿಯ ತರ ತರಹದ ಮಾಡೆಲ್ ಬೈಕ್ ಖರೀದಿಸಲು ಯೋಚಿಸುತ್ತಿದ್ದರೆ ಎಸ್ ವಿ ಟಿವಿಎಸ್ ಶೋರೂಮ್ ನಿಮಗಾಗಿ ತರುತ್ತಿದೆ. ಹೊಸ ಹೊಸ ಮಾಡೆಲ್ಗಳ ಹೊಚ್ಚ ಹೊಸ ಬೈಕ್ಗಳು, ಟಿವಿಎಸ್ನ ಎಲ್ಲಾ ತರಹದ ಬೈಕ್ಗಳು ಹಾಗೂ ಎಲ್ಲಾ ಬೈಕ್ಗಳ ಸರ್ವಿಸ್ ಹಾಗೂ ಅವುಗಳ ಸ್ಪೇರ್ ಪಾರ್ಟ್ಗಳು ಕೂಡ ಲಭ್ಯ. ಹಾಗಿದ್ರೆ ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಎಸ್ ವಿ ಟಿವಿಎಸ್ ಶೋರೂಮ್ ಮಾಲೀಕರು ಲೋಕೇಶ್ ಆರ್ಜೆ, ಭಾರತ್ ಪೆಟ್ರೋಲ್ ಬಂಕ್ ಎದುರುಗಡೆ ನಾಗಲಕ್ಷ್ಮಿ ದಾಬಾದ್ ತೀರ, ಗುಲ್ಬರ್ಗ ರೋಡ್, ಹುಮ್ನಾಬಾದ್. ನಿಮ್ಮ ಬೈಕ್ ಅನ್ನು ಕಾಯ್ದಿರಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಇಂದೇ ಸಂಪರ್ಕಿಸಿ 8494951009 ಅಥವಾ 08483